मंडळी आपण सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली होती ह्या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील कित्येक तरी ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना मिळत आहे। परंतु मंडळी आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या योजनेचा लाभ घेत असलेली प्रणाली बागडे नावाची जी ताई आहे तिने दर महिन्याला जे 1500 रुपये येतात त्या 1500 रुपयातून स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय सुरू करून तिने 10 दिवसांमध्ये मंडळी सुरुवातीलाच 10 दिवसांमध्ये 10000 रुपयाची चांगली कमाईसुद्धा केलेली आहे। तर तिच्या बाबतीत नक्की काय झालं, जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे तिच्या अकाउंटला जमा झाले तर त्या पैशातून तिने गणपतीची आरती बोलण्यासाठी जे आरतीचं कडं असतं घुंगरूचं जे कडं असतं ते तिने मार्केटमधून विकत आणलं आणि त्याच्यानंतर तिच्या आजूबाजूला जेवढे शेजारी पाजारी आहेत त्यांनी विचारणा केली की हे जे घुंगरूचे जे कडं आहेत ते तू कुठून आणलं, तर तिने सर्व माहिती सांगितली। परंतु खूप लोकांची चौकशी आल्याच्या नंतर तिच्या डोक्यामध्ये असा विचारला की जर का एवढी सर्व लोक मला विचारपूस करत आहेत तर जर मी सुद्धा छोटासा ह्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर भविष्यामध्ये देव जाणो एखादी चांगली संकल्पना उभी राहू शकते। आणि त्याच्यानंतर तिने लाडकी बहीण योजनेच्या आलेल्या पैशातून मार्केटमधून घुंगरू विकत आणले आणि विकत आणून इंस्टाग्रामवरती स्वतःची ॲडव्हर्टाईजमेंट बनवून तिने विकायला सुरुवात केली आणि मंडळी तिला खरोखर भरघोस प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे। विचार करा, सुरुवातीलाच 10 दिवसांमध्ये तिने 10000 रुपयाची कमाईसुद्धा केलेली आहे। तर ह्या ताईने आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एकच सल्ला दिलेला आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकार देत असलेले पैसे हे रोजच्या वापरासाठी तुम्ही संपूर्ण टाकू नका, तर त्या पैशातून जमा करून जर का तुम्ही छोटासा जरी एखादा व्यवसाय केलात तर नक्कीच तो छोटा व्यवसायसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊ शकतो। तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असणारच की लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत येणाऱ्या पैशातून जी आपली प्रणाली बाळ ताई आहे तिने कशाप्रकारे स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे।